पुढील उदाहरण आपण पाहूया DHK बरोबर 81622 तर FMP बरोबर किती ते आपल्याला या वर्णमालेच्या आधारे शोधायचे आहे. प्रथमता DHK बरोबर 81622 या ठिकाणी काय संबंध आहे तो आपण या ठिकाणी शोधूया आणि त्यानंतर आपण पुढचा उत्तर काढूया. डी चा अनुक्रमांक आहे 4 तो आपण या ठिकाणी मानूया. नंतर H चा अनुक्रमांक आहे 8. नंतर K चा अनुक्रमांक आहे 11 तो आपण या ठिकाणी मानूया. आता ह्या अंकांचा आणि यांचा काय संबंध आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा. आता पहिला आहे 4 आणि त्यानंतर आहे 8 म्हणजे 4 चा दुप्पट आहे 8. त्यानंतर इथे आहे 8 आठचे दुप्पट 16 11 अकराचे दुप्पट आहे 22 म्हणजे या संख्यांचा जो अनुक्रमांक आहे त्या अनुक्रमांकांची दुप्पट ही आपल्याला पुढची संख्या आहे. त्याच पद्धतीने आता आपण FMP बरोबर किती ते शोधूया. F चा अनुक्रमांक आहे 6 तो आपण या ठिकाणी लिहूया. त्यानंतर M चा अनुक्रमांक आहे 13 तो आपण या ठिकाणी लिहू आणि P चा अनुक्रमांक आहे 16 तो आपण या ठिकाणी मांडू. याप्रमाणे आपल्याला त्या संख्येची दुप्पट करायचे म्हणजे अनुक्रमांकाची दुप्पट करायचे. पहिला अनुक्रमांक आहे 6 सहाचे दुप्पट आहे 12. त्यानंतरचा आहे 13 तेराचे दुप्पट आहे 26. त्यानंतर आहे 16 सोळाचे दुप्पट आहे 32 म्हणजे आपल्याला FMP बरोबर मिळणार आहे 122632 हे आपल्याला आता याच्या पर्यायामध्ये हे उत्तर शोधायचं आहे. हे ठिकाणी आपण पाहूया 1 या ठिकाणी 1 आहे. नंतर 2 आहे या ठिकाणी परत 2 आहे या ठिकाणी 6 नंतर 3 त्यानंतर 2 म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे.